ಪೂಜ್ಯ ಬಡವೆ ಉತ್ಪಾದಕ ಸೇವಾಧಿರುವವರೆಗೆ ಪೂಜ್ಯರವರೆಗೆ ಯಾಕೆ ಎಷ್ಟನ್ನು ಹೆಸರು ಕಹಿಸೋದು ನೀವು? ಇತಿಹಾಸ ಅಸಾ ಆಯ್ की मंदिरातल्या पुजारी लोकांविरुद्ध काही तक्रारी होत्या, म्हणून महाराष्ट्र सरकारनं नाडकर्णी कमिशनची आयोगाची नेमणूक केली होती आणि त्यांनी सरकारला रिपोर्ट दिला की हे देऊळ ताब्यात घ्या आणि सरकारनं पुजारी नेमावे असं रिपोर्ट होता। त्यानंतर 1973 साली कायदा पास झाला, कायद्यामध्ये बडवे उत्पाद सेवाधर यांचे हक्क काढून घेतले आणि समिती नेमली। त्या कायद्याला सुरुवातीला सगळ्या पुजारी वर्गांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की या पुजारी वर्गाचे अधिकार काय ते ठरवून घ्या आणि मग या, म्हणून त्या कायद्याला स्टे दिला। त्याप्रमाणे 85 साली सोलापूरच्या कोर्टात वाद सुरू झाला 73 साली आणि तो 85 पर्यंत चालला आणि 85 बॉम्बे हायकोर्टामध्ये ते प्रकरण पुन्हा पेंडिंग पडलं आणि त्याचा निकाल 2013-14 सुमारास सुप्रीम कोर्टात फायनल झाला। त्याच्यामध्ये असं धरलंय की चॅलेंज जे मूळ होतं ते बडवे उत्पाद सेवाधाऱ्यांचं म्हणणं होतं की आमचे धार्मिक अधिकार आहे, त्यांचा संकोच करता येणार नाही, म्हणजे घटनेचा आर्टिकल 25 आहे त्याच्याप्रमाणे आमचे अधिकार संपतात आणि दक्षिणा वगैरे मिळवायचे अधिकार आहेत आर्टिकल 19 ह्याच्याप्रमाणे ते चॅलेंज होतं। सुप्रीम कोर्टानं धरलं की नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही तुमचे अधिकार सरकार काढून घेऊ शकतो, हा पहिला भाग जो होता इथं संपला। रामकृष्णारे या ठिकाणी मध्यंतरी वारकरी संप्रदाय पाईक संघाने हरिभक्त परांग भास्कर महाराज यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेतली आणि पाठीमागं सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतातली काही मंदिरं जी सरकारच्या ताब्यात आहेत ती सरकारच्या ताब्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मुक्त केलेली आहे आणि त्यांनी नुकतंच पंढरपूरचं मंदिर देखील मुक्त करणार आहे अशा पद्धतीचं ट्विट सादर केलं होतं। नेमकी त्या पद्धतीने त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली होती। त्यांनी त्या पद्धतीने आमची त्यांची सकारात्मक चर्चा झाली आणि त्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही मंदिर हे भक्तांच्या ताब्यात असलं पाहिजे या भूमिकेमध्ये आहे आणि या भूमिकेचं वारकरी संप्रदायानं स्वागत केलेलं आहे, कारण देव हा भक्तांच्या ताब्यात असलं पाहिजे, मंदिरं सांभाळणं हे सरकारचं काम नाही, कारण फक्त हिंदूंची मंदिरंच सरकारच्या ताब्यात आहेत असं एक प्रकर्षानं दिसून येते, इतर कुठलीही धर्मियांची प्रार्थनास्थळं ही सरकारच्या ताब्यात नाही आहेत। त्या ठिकाणी काही अव्यवस्थापन गैरव्यवस्थापन आर्थिक भ्रष्टाचार नाही आहेत का? प्रत्येक ठिकाणी असणार आहेत, त्याचंही संचालन त्या त्या पद्धतीनं होत असतं, प्रत्येक संस्थेमध्ये काही गोष्टी घडत असतात, मात्र सरकारचं नियंत्रण कुठल्याही माध्यमातून आता धर्मदाय आयुक्त आहे हे सुद्धा सरकारच्याच अखत्यारीत येतं, त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा मंदिरावरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं, किंवा गुरुद्वारा प्रबंधक कमिटी सारख्या संस्था आहेत तशा पद्धतीने हिंदूंच्या प्रबंधक कमिटी संस्था स्थापित करता येऊ शकतात, थेट सरकारचंच नियंत्रण मंदिरावरती असलं पाहिजे असं काही नाही। विठ्ठल रुक्मिणी हे जो प्रसिद्ध मंदिर आहे, सरकारीकरण उसकी जी बहुत सालों से हुई हुई है और उसको मुक्त करने के लिए और उसको और विस्तार करने के लिए वहाँ के जो जनता है, जो भक्त लोग हैं सारे हिंदू देश में, इसको सरकार के नियंत्रण से मुक्त करने चाहते हैं और उस मुक्त करने के लिए कई प्रयास भी हुए हैं, परंतु यहाँ हमारे जो सहयोगी हैं और जो हमारी अधिवक्ता हैं जैसे सत्या सबरवाल और विशेष कनोडिया तो वहाँ होकर भी आए हैं, तो सब कुल मिला करके जो हमने वहाँ के जो बुद्धिजीवी और प्रसिद्ध लोग आए थे इस विचार गोष्ठी में, उनसे निर्णय किया है कि एक दूसरे रास्ते से, जैसे मैंने अन्य केसेस जो जीते हैं देश भर में मंदिर के संबंध में उसी एक अन्य रास्ते से इस मंदिर को हम सरकारी नियंत्रण से मुक्त कर सकते हैं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।